आपल्या पुराणामध्ये भक्तीला फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे. या भक्तीची अनेक उदाहरणं आपल्याला पुराणात बघायला मिळतात. रामभक्त हनुमान अथवा कृष्ण भक्तीमध्ये रंगलेली मीरा ही याची उत्तम उदाहरणं आहेत. पण एका बालकाच्या परमेश्वरावर असलेल्या असीम भक्तीला इथे वेगळंच महत्व प्राप्त झालंय. प्रल्हाद हा केवळ 5 वर्षांचा होता जो विष्णू भक्त होता, व त्यामुळेच त्याला आपल्या वडिलांचा क्रोध सहन करावा लागला. प्रल्हादनं राक्षस कुळात जन्माला येऊन सुद्धा विष्णू भक्तीलाच आपलं सर्वस्व मानलं होतं. विष्णू नामात तो रंगून जात असे. श्रीहरी विष्णूने आपला 4था म्हणजेच नृसिंह अवतार प्रल्हादासाठीच धारण केला व आपल्या भक्ताचे रक्षण केले. राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू, जो स्वतःस परमेश्वर समजत असे, त्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद. हिरण्यकश्यपू व विष्णूचे वैर त्रैलोक्यात सर्वांना माहीत होते. विष्णूने हिरण्यकश्यपूचा बंधू हिरण्याक्ष, जो असुरांचा सम्राट होता, त्याचा वध केला होता. त्याच्या छळामुळे सारे देवगण व ऋषीमुनी भयभीत झाले होते. तो निरपराध जीवांना अकारण छळत असे. त्रिलोकात मला कुणीही पराजित करू शकत नाही. जर कुणात हिम्मत असेल तर त्यांनी समोर यावं व माझ्याशी सामना करावा. सगळे पळपुटे पळून गेले, कुणीही माझ्याशी सामना करण्यास तयार नाही. विष्णू देवांचा देव, चला म्हणजे कुणीतरी आहे ज्याच्याशी मी युद्ध करू शकतो. हिरण्याक्षानं विष्णूला आव्हान दिलं. पण विष्णूची त्यावेळी साधना सुरू होती. हिरण्याक्षानं त्याच्या साधनेत व्यत्यय आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला अपयश आलं. मग त्याला एक कल्पना सुचली. तो पृथ्वीला उचलून स्वर्गात घेऊन गेला व तिथून त्यानं पृथ्वीला समुद्रात फेकून दिलं. आणि त्यानंतर तो विष्णूच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. नारायणा, नारायणा, माझे रक्षण करा नारायणा. भूमातेचा आक्रोश ऐकून श्रीहरी विष्णूची साधना खंडित झाली व त्यांनी नेत्र उघडले. हिरण्याक्षाला यात स्वतःचा विजय वाटला. त्याला फार आनंद झाला. पण त्याला येणाऱ्या संकटाची कल्पना नव्हती. हिरण्याक्षाच्या समोर एक प्राणी तयार झाला व तो मोठा मोठा होत गेला. त्या प्राण्यानं सागरात उडी घेतली व आपल्या मुखावर बुडणाऱ्या पृथ्वीला अलगद उचलून घेतलं आणि सागराबाहेर काढलं. विष्णूला ते पाहून आनंद झाला. पण हिरण्याक्ष मात्र हे दृश्य पाहून संतापला व त्याने या प्राण्याला आव्हान दिलं. मूर्ख वराहा, पृथ्वीला तिकडे सोड व माझ्याशी युद्ध कर. मला माहित आहे वराहाच्या रूपात तू स्वयं विष्णूच आहेस. मी तुला युद्धाचे आव्हान करतो, माझ्याशी युद्ध कर. मला वाटत तुला तुझ्या शक्तीचा फार अभिमान आहे, नाही का? हो आहेच, मी शक्तिमान आहे आणि मी तुला चिरडून टाकीन. मला वाटतंय कि तुझा मृत्यू आता जवळ आलाय. या दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. सर्व देव आपापल्या लपलेल्या ठिकाणाहून हे युद्ध पाहण्यास बाहेर आले. कित्येक वेळपर्यंत चाललेल्या या युद्धामुळे ब्रह्मदेव चिंतित झाले, कारण त्यांना हिरण्याक्षाच्या शक्तीची पूर्ण जाणीव होती. या दोघांचे युद्ध सुरूच होते
शेवटी न राहून ब्रह्मदेव विष्णूच्या भेटीसाठी आले. मला माहितीये तुम्ही इथे कशासाठी आलात. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. शेवटी श्रीहरींनी आपल्या सुदर्शन चक्राचा प्रयोग केला. सुदर्शन चक्राने हिरण्याक्षाच्या गदेचा नाश केला व त्याला परत आयुधे मिळण्यापूर्वीच वराहाने त्याचा वध केला. हिरण्यकश्यपूला हे कळताच तो प्रचंड संतापला. विष्णू, तू माझ्या बंधूचा कपट करून वध केलास. मी याचा प्रतिशोध घेईन. या पुढे तुझा कुठलाही भक्त सुखात राहू शकणार नाही. पण हिरण्यकश्यपूला हे सुद्धा माहीत होत की विष्णूचा पराभव करणं इतकं सोपं नाही. तो विचारमग्न झाला. विष्णूचा पराभव करण्यासाठी मला काहीतरी विशेष शक्ती प्राप्त करावी लागेल आणि ही शक्ती केवळ ब्रह्मदेवच देऊ शकतात. यासाठी मला ब्रह्मदेवांना प्रसन्न करायला हवं, म्हणजे मला हवा तो वर प्राप्त करता येईल.